नमस्ते, मी लक्ष्मण मारकर इंदापूरवरून माल घेऊन आलेलो. आता फक्त 17 वर्ष झालं माझ्या डाळिंबला. मी जागेवर पण बऱ्याच वेळा माल दिलेला आहे. म्हणजे 2010-11 पर्यंत जागेवर माल देत होतो. रेट जर वाढलं तर एक महिनाभर लागत होतो शेतकऱ्याला कळायला रेट वाढले तर एवढे बसू नको होतो. पण शेटच्या युट्यूबच्या माध्यमातून 2 दिवसात कळते की मार्केटचे आता काय चालली परिस्थिती, किती वाढलंय, किती कमी झाले, काय चाललंय. शेतकऱ्यासाठी शेटने एकदम चांगले सगळ्या सोयी सुविधा केले आणि रेट पण चांगला राहतोय. आता जेवढं माझं जागेवर देऊन पैसे झाले नाही तेवढं हिता म्हणून मला पैसे झाले. मी धनंजय परबत, तडवळे महाग तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणून आलेलो आहे. जवळजवळ 8 वर्ष झालं डाळिंब शेतीमध्ये मी आहे. परंतु सुरुवातीलाच मी पुणे या ठिकाणी केडी चौधरी यांच्याकडे येतोय. ते फक्त युट्यूब चॅनलवरती यांचे भाव पाहून बाकीचा माल कसा येतोय काय येतोय याचा अनुभव घ्यावा यासाठी मी आलो होतो. तर इथं आल्यानंतर अनुभव चांगला आला. पटकन गाडी खाली करून घेतली. त्याच्यानंतर ग्रेडिंग जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्रेडिंग होत आहे आणि लिलाव जे आहेत लिलाव सुद्धा हे ओपन पद्धतीनं असल्यामुळे पारदर्शकता ह्याच्यामध्ये आहे आणि मला कुठलाही संशय संकोच या ठिकाणी येत नाही. तसं पाहिलं तर ज्यावेळेस बाहेरून येतो त्यावेळी राहायचं कुठं, थांबायचं कुठं हा एक फार मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांपुढे. परंतु या ठिकाणी ऑफिसच्या माध्यमातून खूप चांगल्याशी शेतकऱ्यांची सोय केलेली आहे. त्यांची टॉयलेटची असेल किंवा राहण्याची सोय असेल खूप चांगल्या पद्धतीनं सोय आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी यायला हे नक्कीच आवडेल. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर रेटचा जर विषय आपण पाहिला तर रेट सुद्धा चांगले मिळत आहेत. आता बाकीच्या मार्केटमध्ये गेलो तर व्यापारीच नाही आहे, तर या ठिकाणी व्यापारी प्रचंड व्यापारी आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने चांगल्या मालाला चांगलाच रेट देत आहेत आणि जे खराब माल आहेत त्या पद्धतीनं जसा माल आहे त्या पद्धतीनं रेट मिळतोय. त्याच्यामुळे नक्कीच पुण्याला पुन्हा एकदा यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. मी संदीप नारायण शेतकरी फलटणवरून आलो. तर मी 5 वर्ष झालं डाळिंबाचं पीक घेतो आणि फलटणला असताना मार्केटला गेलं की तिथं खूप प्रॉब्लेम व्हायचे, म्हणजे काही रेट कमी व्हायचे, जास्त व्हायचे, मग त्यामुळं दरामध्ये खूप तफावत व्हायची. आणि मित्रांनं मला आमचे रोहन राऊत आहेत आपले, त्यांना सांगितलं होतं की बाबा केडी साठी मार्केट खूप छान आहे. पण मी त्या रेफरन्सवरती आलो होतो आणि युट्यूबला मी बघितलं होतं पण मार्केट खूप छान आहे. आणि आल्यानंतर पण व्यवस्थित सगळं म्हणजे ऑफिस वगैरे छान आहे, परत मार्केटिंगचं जे बघितली प्रोसेस कशी आहे ते खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टी सोयी म्हणजे शेतकऱ्यांसाठी राहण्याची वगैरे सोय सगळं व्यवस्थित आहे.